नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण ग्रुप बी च्या चॉईस फिलिंग संदर्भाने बोलणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप बी च्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल त्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने पहिले दोन राऊंड कशा प्रकारे महत्त्वाचे असणार आहेत त्याबद्दल देखील आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। ग्रुप बी मध्ये BMS, BHMS, BUMS चे गव्हर्नमेंट ऍडेड त्यासोबतच प्रायव्हेट कॉलेज पार्टिसिपेट करत असतात। तरी ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप बी च्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा। त्यासोबतच या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबर पासून AAACC ची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होत आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामध्ये BMS, BHMS, BUMS त्यासोबतच डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये BMS आणि BHMS साठी अप्लाय करायचं आहे ते विद्यार्थी 10 नोव्हेंबर पासून AAACCच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात। त्यासोबतच जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची काउन्सिलिंग प्रोसेस ग्रुप बी साठी 18 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे आणि विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग जी आहे ती 19 नोव्हेंबर पासून सुरू होऊ शकते व त्यानंतर आपल्याला ग्रुप बी चा फर्स्ट राऊंड 24 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये मिळेल। त्यानंतर आता आपण बोलूया की ग्रुप बी चे पहिले दोन राऊंड विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने कशा प्रकारे महत्वाचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की या वर्षी सीईटी सेलच्या वेबसाईटवर फार कमी रजिस्ट्रेशन झालेले आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 300 पेक्षा खाली आहे त्यांचा देखील SML 20,000 आतमध्ये आलेला आहे। आता अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या दोन राऊंडची काउन्सिलिंग काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना पहिल्या दोन राऊंड मध्येच कॉलेज मिळेल व त्यानंतर मॉपअप राऊंड मध्ये जाण्याची गरज पडणार नाही। कारण जर तुम्ही मॉपअप राऊंड मध्ये गेलात तर तुमच्या SML मध्ये थोडाफार बदल येऊ शकतो आणि नंतर तुम्हाला कॉलेज मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा SML 19,000 ते 18,000 याच्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट आणि सेकंड राऊंड पर्यंत कॉलेज मिळण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या दोन राऊंडची काउन्सिलिंग काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे। सध्या ग्रुप बी च्या चॉईस फिलिंग संदर्भाने व काउन्सिलिंग संदर्भाने सीईटी सेलवर कोणतीही अपडेट आलेली नाही। जशी ही सीईटी सेलवर अपडेट येईल त्यानंतर आपल्याला कळेल की महाराष्ट्रातील ग्रुप बी ची काउन्सिलिंग प्रोसेस कशा प्रकारे पार पडणार आहे। जशीही ती अपडेट येईल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा व्हिडिओ मार्फत अपडेट केले जाईल। तोपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।